विधिमंडळाच्या कामकाजात, विशेषतः विधानसभेच्या कामकाजात आज विरोधकांनी कामकाजामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि एक प्रतिकात्मक सभागृह चालवून सभागृहाचं कामकाज जे आहे ते करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडनं आज करण्यात आला. नक्की जे प्रतिकात्मक सभागृह असतं, प्रतिसभागृह ज्याला म्हणतो, ते नक्की काय असतं, कशा पद्धतीने हे केलं जातं आणि त्याचबरोबर हे कधीपासून याची सुरुवात झाली याच्याकडे आज आपण आज पाहणार आहोत. प्रतिसभागृह म्हणजे ज्या पद्धतीनं विधानसभेचं सभागृह असतं त्याच पद्धतीने या प्रतिसभागृहाची देखील रचना जी आहे ती विरोधकांकडनं एक प्रतिकात्मक पद्धतीने केली जाते. जेव्हा विरोधक एखादी मागणी जी आपली आहे ती सरकार मागणी मान्य करत नसेल किंवा आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करत असेल अशा वेळी विरोधकांना जेव्हा वाटतं तेव्हा विरोधक जे आहेत ते सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत नाहीत आणि त्याच पद्धतीनं एक सभागृह जे आहे ते बाहेर, म्हणजे विधानसभेच्या कामकाज ज्या सभागृहात चालतं त्या सभागृहाच्या बाहेर जी इमारत आहे त्या इमारतीच्या परिसरामध्ये प्रतिकात्मक सभागृह जे आहे ते तयार केलं जातं. जशी विधानसभेची रचना असते, अध्यक्ष असतात, त्याचबरोबर आमदारांच्या बसण्याची एक जी मांडणी असते ती मांडणी केली जाते. अध्यक्षांची खुर्ची त्या ठिकाणी ठेवली, अध्यक्षांसारखीच एक प्रतिकात्मक खुर्ची जी आहे ती त्या ठिकाणी ठेवली जाते. विरोधक त्या ठिकाणी नेमले जातात, त्याचबरोबर सत्तारूढ मुख्यमंत्री. अशा पद्धतीने ही संपूर्ण रचना जी आहे ती विरोधक आपलेच आमदार जे असतात त्या आमदारांमधून एकाला अध्यक्ष निवडतात, एकाला मुख्यमंत्री निवडतात, एकाला विरोधी पक्ष निवडतात आणि अशा पद्धतीने रचना जी आहे ती विधानसभेमध्ये जशा पद्धतीने बैठक व्यवस्था असेल आणि मांडणी असते त्याच पद्धतीने ही मांडणी बाहेर करतात आणि ज्या आपल्या मागण्या आहेत त्या प्रतिकात्मक जे अध्यक्ष त्या ठिकाणी बसलेले असतात त्या अध्यक्षांसमोर या ठिकाणी ते मांडतात आणि अध्यक्ष जे आहेत ते याला निर्देश जे देत असतात आणि अशा पद्धतीने हे प्रतिकात्मक सभागृह जे आहे ते भरवण्यात येतं. या प्रतिकात्मक सभागृह भरवण्याचा उद्देश एवढाच असतो की सरकारचा आम्हाला निषेध करायचा आहे, सरकारच्या कामकाजात आम्हाला कुठेही भाग घ्यायचा नाही आहे, पण आम्ही एकूण आमचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी मांडले जावेत त्यासाठी हे प्रतिकात्मक सभागृह सरकारचा निषेध म्हणून तयार केलं जातं आणि एकूण सर्व भूमिका जी आहे ती आपलं म्हणणं जे आहे जे आम्ही सभागृहात मांडू शकत नाही ते या प्रतिक सभागृहामध्ये ते मांडू अशा पद्धतीनं हे कामकाज या ठिकाणी केलं जातं. प्रतिकात्मक सभागृह किंवा प्रतिसभागृह हे कधीपासून सुरुवात झाली, जेव्हा महाराष्ट्रामध्ये सिंचन घोटाळा जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर घातला होता, महाराष्ट्रात घातला होता, त्यावेळी अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. जेव्हा सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स शिवसेना भाजप यांच्याकडनं समोर आणल्या गेल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणावर याचा गवगवा जेव्हा झाला तेव्हा सभागृहाचं कुठलंही कामकाज जे आहे ते चालू द्यायचं नाही अशा पद्धतीने ही संपूर्ण भूमिका किंवा विरोधकांच्या मागण्याचं मान्य करायचं नाही या भूमिका तेव्हा सरकारच्या वतीनं घेतल्या गेल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस असतील, विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील, हे जेवढे सर्व बी जे पीचे नेते जे आहेत ते बी जे पीचे नेते एकत्र आले आणि शिवसेना त्यांच्याबरोबर, तेव्हा शिवसेना भाजप युती होती, असे सर्व आमदार एकत्र आल्यानंतर त्यांनी प्रतिकात्मक सभागृह जे आहे त्या प्रतिकात्मक सभागृहाची मुंबई विधानसभेच्या जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये प्रतिकात्मक सभागृह त्यावेळी भरवलं होतं आणि त्यावेळी मोठी चर्चा जी आहे ती प्रतिकात्मक सभागृहाची झाली होती. त्यानंतर दुसरा प्रसंग जेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार जेव्हा सत्तेत आलं होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी अशाच पद्धतीने सभागृहाचं कामकाज जे आहे ते रेटून नेलं जातं असा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला होता, केला जायचा. आणि त्यावेळी नाना पटोले असतील, त्याचबरोबर जयंत पाटील असतील, यांनी जे प्रतिकात्मक सभागृह जे आहे ते या सभागृहाच्या बाहेर भरवलं होतं आणि अशा पद्धतीने सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला होता. खऱ्या अर्थानं खरं जर समजा पूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर विरोधक आणि सत्तारूढ यांच्यात खडादंगी आपण वारंवार पाहायला मिळाली, चर्चेतून या ठिकाणी मार्ग निघायचे, आंदोलनाचे पवित्रा देखील वेगवेगळे असायचा, पण जेव्हा एक आमदार जेव्हा उपोषणाला किंवा एखाद्या पायऱ्यांवर बसतो त्यावेळी त्याच्याकडे पाहण्याची सरकारची दृष्टी किंवा त्याला जर समजा 2 तास किंवा 1 तासापेक्षा अधिक काळ झाला तर सभागृहाचा नेता असेल, स्वतः मुख्यमंत्री जरी येऊ शकत नसतील तर कदाचित जे संसदीय कामकाज मंत्री आहेत ते येऊन त्या आमदाराचे काय प्रश्न आहेत याची चाचपणी ते करायचे आणि जर प्रश्न सोडवता येत असेल किंवा त्या संदर्भातलं काही आश्वासन देता येत असेल तर ते आश्वासन देऊन त्याला पायऱ्यांवरून उठवलं जायचं. एवढा जो मान सन्मान आहे तो एका आमदाराला विधानसभेच्या पायऱ्यांवर जेव्हा उपोषणाला बसला त्यावेळी व्हायचं. जर आपण पूर्वीचा एक किस्सा जो आहे
जेव्हा वसंतराव नाईक यांचं सरकार होतं आणि बापू काळदाते हे जेव्हा सभागृहात चालवत आहेत तर तेव्हा एक मोठं आंदोलन पायऱ्यांवर सुरू होतं. त्यावेळीच बापू काळदाते हे विरोधकांना उद्देशून म्हणाले होते की जर एवढे दिग्गज जर पायऱ्यांवर बसले असतील तर अशा या दिग्गजांना ओलांडून मी सभागृहाचं कामकाजाला कसा जाऊ शकतो, माझा नैतिक अधिकार नाही एवढ्या मोठ्या नेत्यांना ओलांडणं हा माझा नैतिक अधिकार नाही आहे. इतकी मोठी उदारता जी आहे ती या सर्व नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एखाद्या लोकप्रतिनिधीकडे किंवा लोकप्रतिनिधीच्या मागणीकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील तशाच पद्धतीने होता. पण आता उपोषण पायऱ्यांवर केलेलं उपोषणाची किती दखल घेतली जाते एवढंच काय, तर आता एवढ्या म्हणजे जवळपास शिवसेना असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्यांच्या आमदारांची संख्या जर आपण पाहिली तर जवळपास 130-140 आमदारांच्या जवळपास पोचते. अशा पद्धतीनं जर एवढ्या आमदारांचं म्हणणं जर सरकार ऐकून घेत नसेल तर अशाच प्रतिकात्मक सभागृहातून ही जी भूमिका किंवा नाराजी आहे किंवा सरकारवर टीका टिप्पणी जी करायची आहे ती केली जात असेल तर नक्कीच काळ बदलला आहे एवढं आपल्याला म्हणता येईल.